शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं पाप शरद पवारांच्याच माती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आरोप केलाय. या राज्यामध्ये यांच्या राजवर्षीमध्ये यंदाच्या वर्षी 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता पवार साहेब या विदर्भामध्ये फिरतायत आणि विदर्भामध्ये फिरत असताना पवार साहेब सांगतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पवार साहेब मी तुम्हाला प्रश्न विचारतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणाच्या राज्यामध्ये सुरू झाल्या? पवार साहेब शेतकरी आत्महत्या हे पाप तुमचं आहे, कारण या शेतकऱ्याच्या शेतीला तुम्ही पाणी पोहोचू दिलं नाही. तुमचे या ठिकाणी मंत्री होते, तुम्ही केंद्रात कृषी मंत्री होते, 15 वर्ष तुमचं सरकार होतं. या विदर्भाच्या हिस्स्याचा पैसा भ्रष्टाचारामध्ये तुम्ही पळवला, तुम्ही हा पैसा तुमच्या तिजोऱ्यांमध्ये नेला, या ठिकाणी सिंचन होऊ शकलं नाही आणि म्हणून माझ्या शेतकऱ्यावर आत्महत्यांची वेळ आली. या ठिकाणी सिंचन झालं तर शेतकऱ्यावर आत्महत्याची वेळ येणार नाही. महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागामध्ये सिंचन आहे त्या त्या ठिकाणी आत्महत्या नाही आहेत आणि जिथे सिंचन नाही आहे त्या ठिकाणी आत्महत्या आहेत. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याला पैसा दिला, ही सगळी कामं पुढच्या 2-2.5 वर्षात आम्ही पूर्ण करू, प्रत्येक शेतीला पाणी देऊ. पवार साहेब तुम्हाला हे म्हणण्याचा अधिकार नाही आहे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुःख आम्हालाही आहे. एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर रात्रभर आम्ही झोपू शकत नाही, पण हे पाप तुमचं आहे, हे तुमच्यामुळे या ठिकाणी या महाराष्ट्रावर लादलं गेलंय. आणि आता तुम्ही 15 वर्षाचा कारभार चालवल्यावर आणि देशामध्ये 10 वर्ष कृषी मंत्री राहिल्यानंतर या ठिकाणी जाऊन कुठल्या तोंडानं सांगता की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत? बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पाठीशी जर कोणी उभं राहिलं असेल तर मोदीजींचं सरकार आणि आपलं सरकार राहिलंय.